इयत्ता 8वी विषय भूगोल मध्ये आज आपण सागर तळ रचना हा पाठ पाहूया। सांगा पाहू खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत। खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले आहेत। ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते। समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांना अपघात होतात। वरील मुद्दे जर बरोबर असतील तर त्यासाठी पुढीलपैकी सर्वात अचूक पर्याय निवडा। महासागराच्या तळाशी जमीन आहे, पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे, पाणी व जमिनीची पातळी असमान आहे। तुम्ही निवडलेल्या पर्यायांबाबत वर्गात चर्चा करा, कोणता पर्याय बरोबर असेल ते शिक्षकांकडून जाणून घ्या। आता आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया। पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहिती आहे। सुमारे 71% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखाली ही जमीन आहे, मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही। भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो, असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे करता येते। आता आपण महासागराची तळरचना पाहूया। जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते। सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते। महासागराची सरासरी खोली सुमारे 3700 मीटर आहे। महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सकल आहे। जलमग्न भूरूपांनी मिळून सागर तळाची रचना ठरते। सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे। या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहूया। समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात। आकृती 4.2 व पुढील स्पष्टीकरणाचा आपण एकत्रित अभ्यास करूया। भूखंड मंच किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय। हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे, यालाच समुद्रबुड असेही म्हणतात। त्याचा उतार मंद असतो, भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो। काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे। याची खोली साधारण समुद्रात सुमारे 200 मीटरपर्यंत असते। मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे। जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात। भूखंड मंच हा उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात। तिथे शेवाळे प्लवंक यांची निर्मिती होते, हे माशांचे खाद्य असते। खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात। उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे। आता आपण खंडांत उतार पाहूया। भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार म्हणतात। समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटरपर्यंत असते।
काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अर्धसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. सागरी मैदान. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागरतळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकारांचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. सागरी पर्वतरांगा व पठारे. सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. जलमग्न पर्वतरांगाच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागर पृष्ठांच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ आइसलँड, अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेटे, बंगालचा उपसागर. काही सागरी उंचवाट्याचे माथे सपाट व विस्तृत असताना त्यांना सागरी पठार म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोसचे पठार. सागरी डोह व सागरी गर्ता. सागरतळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात. तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता म्हणतात. समुद्रसपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागरतळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत. या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जातात. सागरतळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका संभवतो. सागरी संचयन. सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सकल भाग आहे. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे संचयन होते. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे ते आपण पाहूया. एक, लहान मोठ्या आकारांचे दगड गोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात. व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. आकृती 4.4 मध्ये सागरी अवसाद दाखवलेला आहे. 2, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते. खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणावर साचतात. या सागरी वनस्पती, प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. आकृती 4.3 मध्ये सागरी निक्षेपण दाखवलेलं आहे.
तीन याशिवाय काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते, त्यापैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लास्टिक इत्यादी पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो। हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत। यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रव्य मूल्य अधिक आहे। महासागरावरील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागरतळावरील खनिजाची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात। अवसादांच्या एकमेकावर साचणाऱ्या थरांचा व सागरजलांचा दाब यामुळे या संचयनातून स्थरित खडकांची निर्मिती होते।